अक्षदाच रेसिपीमध्ये आज आपण शंकरपाळीची रेसिपी बघतोय. ही खूप टेस्टी आणि खुसखुशीत होते, तुम्ही ही नक्की ट्राय करा. त्यासाठी इथे मी अर्धा कप डालडा, अर्धा कप दूध आणि 1 कप पिठी साखर घेतली आहे. एका भांड्यामध्ये डालडा घालून घ्यायचा आहे. याच्याऐवजी तुम्ही तूप देखील यूज करू शकताय. दूध घालायचं आहे अर्धा कप आणि इथे मी पिठी साखर घेतली आहे 1 कप. तुम्हाला जर अजून जास्ती गोड हवं असेल तर तुम्ही थोडंसं पिठी साखर अजून घालू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर हे गॅसवरती लो फ्लेमवरती आपल्याला हे विरघळवून घ्यायचं आहे. सगळं डालडा आहे तो मेल्ट होईल, साखर पावडर आहे ती पण आपली चांगली विरघळेल यामध्ये. हे फक्त विरघळेल एवढंच आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे, 1-2 मिनिटे फक्त. याला उकळी फुटती असं दिसल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. पूर्ण उकळी नाही काढायची. आता हे व्यवस्थित झाले, मी गॅस बंद करते. आता एका परातीमध्ये हे मी ओतून घेते. हे पूर्ण थंड झालं पाहिजे. पूर्ण व्यवस्थित थंड होण्यासाठी मी यामध्ये ओतते आणि ते थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे. जेवढं बसेल तेवढं पीठ यामध्ये घालायचं आहे. पहिल्यांदा मी यामध्ये 1 कप मैदा घालते. जवळपास 3 कप ते 3.5 कप यामध्ये मैदा बसतो आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पहिल्यांदा 1च कप घालायचा आहे. लागेल तसा थोडा थोडा मैदा यामध्ये घालायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अजून आपल्याला पीठ लागणार आहे. अजून 1 कप मी यामध्ये पीठ घालणार आहे. हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करत करत आपल्याला अंदाज येईल की त्यामध्ये किती पीठ बसतंय. यामध्ये मी 1/3 कप मैदा घालतेय. आता हे मी हाताने मळून घेतेय म्हणजे आपल्याला ते कितपत घट्ट पीठ हवंय याचा अंदाज येईल. हे व्यवस्थित मळून घ्यायचंय. आता परत मी इथे 1/2 कप पीठ घेतलंय, मैदा घेतलाय, पण तो थोडासा आधी घालून बघायचंय कितपत घट्ट होतंय बघून. जर लागलं तर परत मी वरून यामध्ये थोडासा आणखी मैदा घालणार आहे. 1/2 कप मधला पण मी थोडासा मैदा शिल्लक ठेवला होता, तो देखील यामध्ये घातलाय मी. जवळपास आपल्याला 3 ते 3.5 कप आपल्याला यामध्ये मैदा लागतो. आता हे व्यवस्थित असं घट्टसर मळून घ्यायचंय. मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलंय. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप सैलसरही नाही पीठ मळायचं. खूप जास्त घट्ट मळलं की ते लाटता येत नाही व्यवस्थित. आता हे 1/2 तास आपल्याला झाकून असंच ठेवायचंय. 1/2 तासानंतर आपण बघूया. यातला मी एक गोळा काढून घेतेय. हा अशा पद्धतीने थोडासा मऊ करून घ्यायचा आहे, हातावर गोल करून घ्यायचंय आणि हे लाटून घ्यायचंय आपल्याला. शंकरपाळीचं पीठ लाटताना हे अशा पद्धतीने चिरा पडतात. हे खूप जास्त चपातीसारखं पातळ नाही लाटायचं, थोडस असं जाडसरच ठेवायचंय. हे मी व्यवस्थित लाटून घेतेय. मी एवढ्या साईज मध्ये लाटून घेतलंय. आता त्याच्या ज्या कडा आहेत त्या आपण काढून घेऊया. सुरीच्या मदतीनेही तुम्ही या कडा काढून घेऊ शकता, म्हणजे आपल्याला शंकरपाळीचा छान शेप देता येईल. आता इथे मी शंकरपाळीचा शेप देते. तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही शंकरपाळी बनवू शकता. कट केलेले शंकरपाळे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत. इथे मी या प्लेटमध्ये सगळ्या शंकरपाळे काढून घेतेय आणि मी तेल गरम करायला ठेवलंय. तेल जास्ती हाय फ्लेमवर गरम नाही करायचं, मीडियम हीटवर आपल्याला या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायचे आहेत. नाहीतर एकदम त्या तो जो तेलाचा ताव असतो त्याच्यामुळे शंकरपाळीचा एकदम जास्ती लाल कलर येऊ शकतो.
आता हे छान आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं आहे. तुम्हाला शंकरपाळीचा जो कलर हवाय, म्हणजे तुम्हाला जर जास्त डार्क आवडत असतील तर थोडासा लाईट कलर असतानाच त्याला बाहेर काढा, कारण बाहेर काढल्यानंतर आणखी त्याचा कलर येतो. हे आपली शंकरपाळी तयार आहे, हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतेय. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा, आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.